मित्रांनो, मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलेले. शिवानी यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1995 साली चिंचवड पुणे येथे झालेला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण अभिनय विद्यालय डोंबिवली येथे पूर्ण केले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज येथून पूर्ण केले. अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी रंगमंचावरील वेलकम जिंदगी, झुलता फूल, एंथमा या नाटकात काम केले, तर ऍट जरा हटके, फुंतरू, डबल सीट, चिंटू टू या चित्रपटात काम केले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा, शेजारी शेजारी पक्के शेजारी, बन मस्का, आम्ही दोघी, सांग तू आहेस का, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलेले आहे. शिवानी यांच्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अक्षरा या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. मित्रांनो, हे झालं अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल. आपण अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या आईला पाहिलं का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंदेल टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या वडिलांचे नाव अतुल रांगोळे असून ते इंजिनियर आहेत, तर शिवानीच्या यांच्या आईचे नाव राधा रांगोळे आहे. त्या शिक्षिका आहेत व आजवरच्या शिवानी यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना भरपूर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. शिवानी रांगोळे यांनी मृणाल कुलकर्णी यांचा लेख अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्याशी विवाह केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्याला सुप्रसिद्ध शिवानी रांगोळे यांच्या कुटुंबाची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र.